शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आज हिंगोलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये तब्बल 4 ते 5 हजार शेतकरी सहभागी झालेले होते आणि या मोर्चानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत दुपकर यांना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने भरपाई देण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, काय आश्वासन दिलेलं आहे आणि काय पुढची प्रक्रिया असेल? हजारो शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे आणि जे प्रेशर आज या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाढवलं गेलं याच्यामुळे सरकारने काही निर्णय आज घेतलेले आहेत। वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माझ्याशी फोनवरून बोलले आणि त्यांनी सांगितलं या आठवड्यामध्ये वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचा जे भरपाई आहे ती दुप्पट किंवा तिप्पट करण्याचा निर्णय आणि 1 महिन्याच्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय या अधिवेशनामध्ये होईल आणि त्याचा स्पेशल कायदासुद्धा आम्ही आणतो आहे असा शब्द त्यांनी दिला। शेतीला कंपाऊंड करण्याची योजनासुद्धा एकतर अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशनानंतरच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतीला कंपाऊंडची योजनासुद्धा आम्ही आणतो आहे। त्यामध्ये एक व्यक्तिगत शेतीचं कंपाऊंड आणि एक गाव पातळीवरचं शेतीचं कंपाऊंड, काही हिस्सा शेतकऱ्यांचा आणि मॅक्झिमम हिस्सा सरकारचा, अशा पद्धतीची योजनासुद्धा 8-15 दिवसामध्ये सरकार आणणार असं त्यांनी सांगितलं। हिंगोलीच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की जे माकडं आहेत त्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला पकडण्याची मोहीम आजपासून सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। हे राज्य सरकारनं आणि वनविभागानं जे काय आम्हाला आश्वासन आज दिलं हे आश्वासन जर का 15 दिवसामध्ये पूर्ण झालं नाही तर मग मात्र आम्ही आमच्या घरी असणारे बैल, गाय, बकऱ्या, आमचे जे काही पाळीव प्राणी आहेत हे मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यामध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवा। पण जर शेतकऱ्यांना नुकसान लवकर नाही मिळालं तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। हो, मला वनमंत्री बोलताना बोलले की 1 महिन्याच्या आज जर का नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात गेली नाही तर त्या अधिकाऱ्याच्या पगारातून ते आम्ही कापणार आणि व्याजासहित शेतकऱ्यांना पैसे देणार असाही निर्णय त्या कायद्यामध्ये आम्ही करणार आहोत असाही शब्द त्यांनी दिलेला आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी रविकांत तुपकर होते आणि यापुढं शेतकऱ्यांना जर नुकसानीची रक्कम लवकर मिळाली नाही तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या पगारीमधून ही रक्कम देण्यात येणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितल्याचं तुपकर म्हणाले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।